टी परिषदेचं शिष्टमंडळ जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट देणार आहे, त्यामुळे याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण देखील काढण्यात आले. सकाळी 8 वाजेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. या कारवाईत सोलापूर धुळे हायवेवरील दोन्ही बाजूचे जवळपास 50 फूट अतिक्रमण काढण्यात आले. विशेष म्हणजे नागरिकांनी स्वतःहून आपली दुकानं हॉटेलचे साहित्य काढल्याचं प्रशासनाला मोठी यावेळी मदत मिळाली. G20च्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी हे अतिक्रमण त्या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, वेरूळ.